नमस्कार पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 4वीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 19 वरील धूळ पेरणे ही कविता शिकायची आहे। तर या कवितेमध्ये आपण विद्यार्थ्याला शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित काही घटना आहेत त्या विद्यार्थ्याला समजावून सांगणार आहे। असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला। तर बघा, धूळ पेरणी म्हणजे काय? तर पाऊस पडण्यापूर्वी जी पेरणी केली जाते तिला धूळ पेरणी असे म्हणतात। तर शेतकऱ्याला काय वाटतं की ही जी धूळ पेरणी केलेली आहे आपण, तर तिला बरकत असावी। धूळ पेरणी केल्यानंतर लवकर पाऊस पडायला पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये लवकर अन्नधान्य उगवायला पाहिजे। हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। हिरव्या पिसांचा म्हणजे शेतामध्ये जे हिरवं पीक येणार आहे त्याचा ध्यास धरणीला लागलेला आहे, त्याची ओढ धरतीला लागलेली आहे। आणि टिपूर मोत्यांची आस मोरणीला, टिपूर मोती म्हणजे कणसातले टिपुरे टपोरे दाणे, आस मोरणीला। तर इथे मोरणीसुद्धा धरतीला म्हटलेले आहे। त्यानंतर येऊ नये कधी दिवस जाचक, येऊ नये कधी दिवस जाचक, जाचक म्हणजे त्रासदायक दिवस। तर शेतकऱ्याला काय वाटतं की कधीही आपल्याला त्रासदायक दिवस येऊ नयेत। कासावीस डोळे बनले चातक, चातक हा एक पक्षी आहे जो पावसाचं पाणी पितो, पाऊस पडल्यावर ते पाणी तो पक्षी पितो। तर शेतकऱ्याचे डोळेसुद्धा कासावीस झालेले आहेत, आतुर झालेले आहेत, बनले चातक, चातक पक्षाप्रमाणे ते पावसाची वाट पाहून राहिलेले आहेत। कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं आभूट दूर दाटणीला। आभूट म्हणजे ढगाळ आकाश। कोरडे नक्षत्र, नक्षत्र पावसाचं जे नक्षत्र असतं ते जर कोरडं गेलं तर शेतकऱ्याला खूप वाईट वाटतं। पूर पापणीला म्हणजे शेतकऱ्याला वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात। आलेलं आभूट दूर दाटणीला, ढगाळ आकाश, दूरवर ढगाळ आकाश पसरलेला आहे। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मेघूट म्हणजे ढग दाटून येणे। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। धुमारे म्हणजे झाडाला नवीन पालवी फुटणे, जणू काही झाडाला नवीन पालवी फुटलेली आहे असे वाटते। धन्यवाद।